सो इथे मस्त काजू लागलेले आहेत झाडाला. आय होप तुम्हाला दिसत असतील क्लिअर ओले काजू. बघा किती मोहर आलेला आहे छान. मला छोटी छोटी काजूची फळं पण दिसली मध्ये मध्ये. हे आहे करवंदाचं झाड आणि याला आता फुलं लागलेत जे मोहर येत आहे. सो करवंदा ह्या सीझनला नसतात. इथे आहे काजू अगेन. सो एप्रिल मेला जेव्हा येतो तेव्हा छान करवंदा खायला मिळतं. कैरी सुद्धा असते. आमचं शेत, आमचं म्हणजे माझ मम्मीचं आणि माझं शेत तिथपर्यंत ना. तिथं आम्ही लाल माठ हे दाखव का लाल भाजी ताई. लाल भाजी लावले ती घेतो. आता उद्या मी याची भाजी करणार. सो हॅलो एव्हरीवन, इट्स गुड आफ्टरनून. ऍक्च्युली दुपार झाली आली आहे आणि आम्हाला दुपार चालू केलेला आहे. अजून सकाळपासून खूप गडबड होती आणि हा ब्लॉग मी कालच्या ब्लॉग मध्येच कंटिन्युएशन मध्ये दाखवणार आहे. कारण काल इव्हिनिंगला मी शेतामध्ये गेलो होतो तर त्याचं सगळं मी शूट केलेलं आहे. आज पण आम्ही जाणार आहे थोडंफार शूट करायचं आहे. आता आम्ही चाललो आहोत आजऱ्याला. असंच दुपारी घरी लाईट नव्हती, कंटाळा आपण आलेला तर भूषणला कंटाळा आलेला तर तो बोला चल पटकन आपण राऊंड म्हणून येऊया. आम्ही चाललोय आता इथे काय असेल तर आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवूच इथे आम्ही काय बघणार आहोत ते. आणि त्याच्यानंतर आम्हाला आमची गावची नदी पण खूप सुंदर आहे. त्या दिवशी तुम्हाला मी वरून ग्लिम्स दिले थोडेफार ब्रिजवरून कशी वाटते, पण ऍक्च्युली खालून आम्हाला जाऊन असं फोटोज वगैरे पण काढायचे. तर आम्ही तिकडे पण जायचा प्लॅन आहे आमचा. तर सगळं कव्हर अप करायचं आहे कारण आज आहे लास्ट डे, उद्या आम्ही निघतोय इकडून. तर आता या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून. आणि आम्ही दोघंच आहोत. आम्ही का झोपली आहे वाजे दुपारचे 3. गरम होते, ऊन खूप आहे. गाडीमध्ये आता एसी असते म्हणून मस्त वाटतंय. आणि ड्रायव्हिंग सीट वर आहे. आउटिंग अजून मिळते. होपफुली लवकरच जाऊ. चला
आम्ही आलेलो आहोत रामतीर्थ इथे. आज लास्ट डे आहे तर म्हटलं आजरा नजीकच इथे आहे रामाचं मंदिर आहे. गाडी लावली आहे बाहेर. नदी आहे, नदीच आहे ना, पाणी कमी आहे, पावसाळा आहे, ऊन हे आहे म्हणून आहे. थोडीफार पब्लिक आहे इथे. मस्त वाटते, थोडं प्रसन्न वाटते. श्रीराम मंदिर मंदिरात. शांत वातावरण, प्रसन्न वातावरण आहे. आपले शिव शंभू महादेव बसलेले आहेत. त्यांच्या माथ्यावरून गंगा वाहते असं दाखवत आहेत. आपले पवन पुत्र हनुमानजी आम्ही आलो आहोत घरी आणि लगेच निघालो आहोत आमच्या शेतामध्ये जायला. माझा ड्रेस वगैरे दिसत असेल. ऍक्च्युली मी हा कालचाच घातलाय कुर्ता, कारण त्याच्यावर काहीतरी राग पडला तर हा थोड्या वेळासाठी घातलाय मी. आणि आता मी चाललोय, माझ्यासोबत आहे भूषण, सीमा आणि आमची शशिताई.
आम्ही निघालो आहोत. अरे तुम्हाला दाखवलंच नाही मी. थांबा या. सीमा हाय आणि आमची शशीताई. आम्ही आता मस्त भाजी घेतले. ही बघा भाजी, लाल माठ आणि कोथिंबीर पण आहे फ्रेश आमच्या शेतातली. आणि आता मी चाललोय घरी. मस्त रील पण शूट केली आम्ही. आमचं इंस्टाग्राम अकाउंट नक्की चेक करा, त्याच्यात तुम्हाला रील दिसतील. आणि मस्त छान वाटतं. 6 वाजले तर घरी जातो.